विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। विट्यात नयनरम्य आतिषबाजी। विट्याच्या नाथाष्टमी निमित्त करण्यात येणारी आतिषबाजी प्रसिद्ध आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विटा शहरात यात्रेनिमित्त फटाके फोडून नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली। विट्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटक्यांची आतिषबाजी करत विट्याच्या यात्रेस प्रारंभ झाला। यावेळी हजारो लोक ही आतिषबाजी पाहण्यासाठी एकत्र जमले होते। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे चौक उजळून निघला। सिद्धनाथ यात्रा संपन्न। खानापूर तालुक्यातील भूरच्या सिद्धनाथाची यात्रा संपूर्ण जिल्ह्याभर प्रसिद्ध आहे। काल सिद्धनाथ देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली। या सिद्धनाथाच्या यात्रेमधील दिवा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते। 2 वर्ष यात्रा बंद असल्यामुळे यावर्षी या यात्रेत प्रचंड भाविक वर्ग उपस्थित होता। यात्रेत देवाच्या पालखीची मिरवणूक तसेच सासकाठी मिरवण्यात आली। जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात महेश खराडे आक्रमक। जिल्हा पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे। रेशन कार्ड काढण्यासाठी प्रचंड लूट सुरू आहे। अनेक कार्ड धारकांना धान्य मिळत नाही। अनेक श्रीमंतांना धान्य मिळते, मात्र ज्यांना गरज आहे अशा गरिबांना धान्य मिळत नाही। यामुळे जे पात्र आहेत अशा सर्व गरीब रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले पाहिजे। पुरवठा विभागातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे। या मागणीसाठी आज स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चाला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आला। या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। रेशन कार्ड धारकांना धान्य मिळालंच पाहिजे। धान्य आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे। गोरगरिबांचे धान्य हिसकावून घेणाऱ्यांचा धिक्कार असो। पुरवठा विभागातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे अशा घोषणांनी परिसर तुमदुमून गेला। सांगली जिल्ह्यामध्ये अनेक रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही। विभक्त रेशन कार्ड धारकांनाही धान्य मिळत नाही। धान्यामध्ये काटामारी केली जाते। वॉज मशीन खराब झालेले आहेत। सर्व्हर डाऊन होत नाही, त्यामुळेही धान्य मिळत नाही। म्हणजे अनेक कारणामुळं गोरगरीब सामान्य माणसाला धान्य मिळत नाही आणि त्यांना धान्य मिळालं पाहिजे, हक्काचं धान्य मिळालं पाहिजे। या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडक दिलेली आहे। क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे आणि विशेषतः महिला रनर आरोग्यने यामध्ये मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत। कारण त्यांना मोलमजुरी करून, रोजंदारी करून, कामाला जाऊन सुद्धा जर गरीब माणसाला धान्य मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला श्रीमंतांना, व्यावसायिकांना, धंदाटक्यांना धान्य मिळतं, म्हणजे हा दुजाभाव कशासाठी? हा दुजाभाव थांबला पाहिजे आणि कष्ट करणाऱ्या, राबणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या, कामाला जाणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबाला धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघर्ष चालू राहील। सांगली शहरात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान।
सांगली शहरात व आसपासच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आहे। या पावसामुळे सांगली शहरात व परिसरात प्रचंड नुकसान झाले। झाडं रस्त्यावर पडली आहेत। रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे। अवकाळी झालेल्या पावसाचा फटका द्राक्ष बागायतदारांना तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना झाला आहे। पावसामुळे तासगावातील बेदाण्यांचे मोठे नुकसान। बेदाणे सौदे थांबवावे लागले। तासगावमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे। जोरदार पावसामुळे तासगावातील बेदाण्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे तासगावातील बेदाण्याची सौदेबाजी थांबवावी लागली। सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका। आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनीसह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीसह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे, विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड, विटा,